आमचा विरोध गणपती अथर्व शीर्षाला नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करून प्रमाणपत्र देणं, विद्यापीठाच्या सही शिक्क्याचं प्रमाणपत्र मिळणं याच्यामुळे एक अनिष्ट पायंडा पडतो आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं गणपती अथर्व शीर्ष पठणाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केलाय. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय. विशेष म्हणजे गणपती अथर्व शीर्ष पठण करणाऱ्या विद्यार्थ्याला एक गुणही देण्यात येणार आहे. परंतु हा अभ्यासक्रम विद्यापीठात असण्याची गरज आहे का असा सवाल उपस्थित करत शिक्षण अभ्यासक हरी नरकेंनी विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध केला. एखाद्या विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करावा हे अतिशय दुर्दैवी आहे. एकतर पुणे शहराला ज्ञानार्जनाची फार मोठी परंपरा आहे, विज्ञाननिष्ठेची परंपरा आहे, त्याचबरोबर या विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 नुसार विज्ञाननिष्ठेचा प्रचार प्रसार करणं हे प्रत्येक नागरिकांचं आणि संस्थांचं कर्तव्य असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या एका जबाबदार विद्यापीठाने एका खाजगी संस्थेबरोबर अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणं हे मला स्वतःला अनुचित वाटतं. एखाद्या खाजगी संस्थेने गणपती अथर्व शीर्षासंबंधी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आमचा विरोध गणपती अथर्व शीर्षाला नाही, आमचा विरोध पुणे विद्यापीठाने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करून प्रमाणपत्र देणं, विद्यापीठाच्या सही शिक्क्याचं प्रमाणपत्र मिळणं याच्यामुळे एक अनिष्ट पायंडा पडतो आहे. दरम्यान यात कोणताही धार्मिक अँगल नसून फक्त संस्कृत प्रचारासाठी हा अभ्यासक्रम आहे असं स्पष्टीकरण दगडूशेठ हलवाई ट्रस्टनं दिलंय. त्यामुळे आपल्याला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.